ज्या वेळेला मी त्याच्याकडे विचारायला गेले की शिवाजी साटम ते देतील का मुलाखत त्यांचा नंबर त्याने नंबर दिला मला oh. तो लँडलाईन होता त्यावेळेला मोबाईल नव्हते okay. त्यावेळेला पेजर, पेजर पार पार। होता हा, हा, हा. तर मी लँडलाईन वर फोन केला मी सासऱ्यांशी म्हणजे आता सासरे म्हणजे बाबांशी बोलले मी त्यांची वेळ घेतली वगैरे आणि ते मला एक मिनिट अभिजितच्या भावाला बोलायचंय तुझ्याशी तर तो मला तोपर्यंत अभिजितला भाऊ आहे काय माझ्याशी बोलायचं आहे मग त्याने फोन घेतला आणि तो म्हणाला की तुझा कॉन्टॅक्ट नंबर दादाला पेज कर hmm. मी तर माँ बर मग पेजर नंबर दे <laughs> माझ्याकडे पेजर चा, नंबर कारण असं होत की मी भेटली आणि नंबर जेव्हा घेतला नंबरच घेतला आणि त्याच्यानंतर मी पेजर नंबर घेतला आणि मी ह्याला पेज केलं की माझं म्हणजे तुझ्या वडिलांशी बोलणं झालं आहे तरी तुझं काही काम असेल तर माझा नंबर हा 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 तर ते असं जातं ना पेजर वर जायचं तर ह्याचा पेजर खराब झालेला <laughs> त्याच्यामुळे हो त्यामुळे तुला असा तू तु अनिला काय सांगितलं होतं अनि म्हणजे माझा धीर की नंबर घे तिच्याकडनं ह्याने सांगितलं नव्हतं की मला हो पेज करायला सांग ओके okay, त्याने अजून एक लोचा केला तो <laughs> त्याने माझ्याकडनं नंबर न घेता मला सांगितलं पेज करायला मी पेज केला ह्याचा पेजर बिघडल्यामुळे ह्याला फक्त एवढाच मेसेज आला माय नंबर इज दिस 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 नंबर आधीचा आलाच नाही त्याला नंबर आला आणि ही वॉज नॉट एक्सपेक्टिंग माय मेसेज कारण त्याला वाटलं होतं त्याचा भाऊ त्याला नंबर काढून दे मला असा मेसेज केलाय म्हणून मग ह्याने फोन केला असा आमचा पहिला फोन झाला <laughs> आणि तेव्हा okay. काय झालं की संतोष पवार यांच्या एकांकिका बसवत होता आणि संतोष मला एकदा म्हणाला होता की आपण भेटूया नाटकासाठी आणि मी प्रोफेशनली काम करत होते तर मला वाटलं त्याने त्या संदर्भात घेतलंय ओके okay. आणि मग त्या दिवशी आम्ही बोललो वगैरे आणि मग मी मुलाखत घ्यायला ज्या दिवशी गेले तर त्या दिवशी त्याच्या आधी पण एक आमचा फोन झाला काहीतरी की मी असं या तारखेला तुमच्या घरी जाणार आहे तर तो म्हणाला की माझं पण एक काम आहे तुझ्याकडे मला जरा एक तुमच्या कॉलेजची एक मुलगी आहे तर तिच्या तिच्याविषयी बोलायचंय तर आपण भेटूया का तर मी तेव्हाच सांगितलं हे बघ मध्यस्थी वगैरे असं मी काही करत नाही ना पण तरी तुला काही नाही नाही आपण एकदा भेटून बोलूया ठीक आहे मग तुझ्या घरी येते त्या दिवशी बोलू आपण तर म्हणाले घरी नको आपण शिवाजी मंदिरला भेटू पण शिवाजी मंदिर म्हणजे काय नाटकवाल्यांचं आमचं हेच मला असं काहीच लक्षात आलं नाही की शिवाजी मंदिरला का बोलवलं असेल म्हणलं ओके तुझ्या घरी जाईन आणि मी शिवाजी मंदिरला येईन ह्याच्या घरी गेले मुलाखत झाली आणि मी अगदी निघणार तेव्हा हा घरी आला तर मला असं वाटलं की हा आता मला शिवाजी मंदिरला भेटणं अपेक्षित आहे हा घरी काय आला म्हटलं कदाचित एकत्र जायचं असेल तर हा घरी आला आणि आत गेला निघून माझी निघायची वेळ झाली मला काही कळे ना म्हणजे ह्याला आहे का नाही म्हटलं जाऊ दे त्याला गरज आहे आपल्याला काय गरज आहे आपण जाऊया म्हणून मी निघाले तर मी बरोबर निघताना हा बाहेर आला आणि ह्याची जेव्हा सिरियल चालू होती खाकी नावाची हिंदी सिरियल तर पप्पांचा स्वभाव आहेच असा की पप्पा असं कशी जाणार आहेस कुठे जाणार आहेस काय जाणार आहेस तर पप्पानी मला विचारलं की तू कुठे चालली आहेस म्हटलं मी शिवाजी मंदिरला तर हा अरे अभिजित जरा सोड तिला तर ह्याला माहिती होतं की पप्पा हे सांगणार म्हणून तो, तो आत गेला आणि बरोबर मी उठल्यावर तो त्या क्षणी बाहेर आला की पप्पा सांगतील हिला सोड Hmm. आणि मग ह्याच्या गाडीने आम्ही निघालो म्हटलं आता आपण निघालो तर ऑन द एक एक काम hmm. <laughs> एक काम आहे hmm. 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 <laughs> ते करूया मी केलं चल बोलूया आता काय बोलायचं तर आम्ही दुपारी दीड वाजता वरळी सी फेस वर मी अशी ओढणी घेऊन गॉगल लावून बसलेले उन्हात आणि मला ते मुलगी अशी अशी तर मी अतिशय डिसइंटरेस्ट ऐकत होते की काय आणि आणि ते माझं ती, ती, ती फिलॉसॉफी शिकते आणि ती रुपारेलला आहे आणि तिने आता ऑक्टोबर एंड मध्ये काम केलं होतं असं मला असं एकदम <laughs> माझ्यावरच आलं हे आणि आय वॉज एक्सपेक्टिंग कोण आता ही मुलगी आणि <laughs> काय त्यामुळे उन्हात घेऊन आलं त्या मुलीबद्दल ऐकावं लागतंय तर ओढणी वगैरे घेऊन बसलेली त्यात मीला अख्खी स्टोरी सांगतोय असं मला आणि आणि जरा जरी थोडस म्हणजे सॉफ्ट लँडिंग तरी करू डायरेक्ट तेव्हा तुम्ही नाही म्हणाल तेव्हा मी नाही म्हणाले मग आम्ही एक तासभर गप्पा मारले आणि हा चालला होता जोगेश्वरीला मी राहते पारल्याला तर म्हंटल जाताना हा सोडणार मला मग मी सोडल त्याने सोडलं तेव्हा मी तुझ्याकडनं एक कॅसेट घेतली होती गाडीमध्ये तेव्हा कॅसेट होत्या सीडी नाही कॅसेट तर Uh, मी म्हटलं की uh, ही छान uh, आहे uh, तर uh, मी घेऊ काही कॅसेट नंतर देईन असं करून मी ती कॅसेट घेतली होती मला आठवतंय आणि तेव्हा ना माझ्या हातात सामान होतं खूप ते फोल्डर नंतर एक काहीतरी बॅग शा कॉलेजची बॅग आणि मी उतरले घरी गेले आणि माझ्या एकदम लक्षात आलं माझं वॉलेट राहिलं गाडीत तर मी त्याला फोन केला की के तू कुठे पोहोचला आहेस माझं वॉलेट राहिलं आहे गाडीत तर देशील का आणून तर मला नाही आता नाही कारण मी शूटिंगला झालो आता नाही देऊ शकत तर मी म्हंटल पण प्लीज उद्या मला मग मा कॉलेजला आणून देशील कारण त्याच्यात सगळं माझं mm, आयडी mm. माझं पास ट्रेनचा सगळं त्याच्यात आहे तुम्हाला एक वेगळी संधी भेटली भेट आणि मग आम्ही दुसऱ्या दिवशी भेट भेटले मला सगळेजण असं म्हणतात तू मुद्दाम विसरलीस वॉलेट पण मी म्हंटल मग मुद्दाम विसरायचं असतं तर मी नाही कशाला म्हटलं की नाही पण हा म्हणाला तस ते कदाचित डेस्टाईन होतं त्यामुळे ते राहिलं मग भेटलो मग आम्ही भेटायला लागलो आणि मग मैत्री झाली पण हा मुळात पेजर आणि आनीने तो लोचा केल्यामुळे सिरीज ऑफ लोचा सिरीज ऑफ लोचा